प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे तालुका राधानगरी येथे वयोगट 18 ते 44 पर्यंत लसीकरणास सुरुवात झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथे वयोगट 18 ते 44 वर्षांपर्यंत लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. या लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होतोय. तसेच या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे यांनी नियोजन चांगल्या प्रकारे केले आहे. वैद्यकीय अधिकारी नरेश यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ती सर्वांनी घ्यावी. तसेच http://covin.government.in वेबसाईटवर जाऊन लोकांनी लसीकरण तारीख व वेळ नोंद करावी असेही सांगितले. या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद सभापती सोनाली पाटील, पंचायत समिती सदस्य सविता चौगले व कल्पनाताई मोरे, माजी पंचायत समिती सदस्य आर के मोरे, मोहन पाटील, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेश, डॉक्टर स्नेहलता पाटील, औषध निर्माण अधिकारी श्रीकर पवार, आरोग्य सहाय्यक हरिभाऊ पाटील, अर्जुन शेळके, आरोग्य सहायिका गीतांजली चौगले, पी आर जाधव, सेविका पी एस गवळी, तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सह्याद्री लाईव्हसाठी सरवडे प्रतिनिधी ऋषिकेश चौगले. प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे व रुग्ण कल्याण समिती सरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दिनांकापासून COVID-19 लसीकरण वयोगट 18 ते 44 यांचे लसीकरण नव्याने कोविन ॲपवर नोंदणी करून घेण्याचे उद्घाटन माननीय पाटील मॅडम सभापती राधानगरी, माननीय चौगले मॅडम रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य, माननीय मोहन पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले व नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोविन ॲपवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून लसीचा लाभ घ्यावा. आज दिनांक 18 तारखेपासून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथे वॅक्सिनेशन चालू केलेलं आहे, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. त्यासाठी लोकांना covingovernment.in या ॲपवर ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.